नमस्कार, मी शिवानी इगतपुरे, आपण पाहत आहात सातारा न्यूज। पाहुयात आज दिवसभरात घडलेल्या सुपरफास्ट घटनांचा आढावा। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, नाहीतर उद्रेक होईल असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका काय आहे याचा खुलासा सरकारने करावा, अन्यथा फार मोठा उद्रेक होईल असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला होता। सातारा शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरणातील पाणी पावसामुळे गढूळ झाले असून काही पेट्यांमध्ये माती मिश्रित पाणी येऊ लागले आहे। नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत, मात्र नागरिकांनी किमान पावसाळा संपेपर्यंत पाणी गाळून व उकळून प्यावे असे आवाहन प्रशासन तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे। महाबळेश्वर येथे विना परवाना कोळसा भरून निघालेल्या ट्रकवर वन विभागाच्या पथकाने कारवाई केली। या कारवाईत सुमारे 1,35,000 रुपयाचा कोळसा व 7,85,000 रुपयाचा ट्रक असा सर्व मिळून 9,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सातारा जिल्हा पोस्ट कार्यालयातील एजंट महिलेने शेकडो खातेदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याचे प्रकरण गाजल्यानंतर याची दखल सीबीआयने घेतली आहे। सातारा जिल्हा पोलीस दलांतर्गत पोलीस शिपाई, नाईक हवालदार व सहाय्यक फौजदार पदाच्या पोलिसांच्या बदल्यांची लगबग सुरू झाली आहे। गुरुवारी यासाठी मुलाखती घेण्यात आल्या असून 3 दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे। दरम्यान गेल्या वर्षीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासाठी परीक्षा होणार का याबाबत उत्सुकता लागली आहे। सोमवार दिनांक 17 रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरीदच्या निमित्ताने गुरुवारी कराडच्या बाजारात बोकड खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती। 15,000 रुपयापासून 1,00,000 रुपये किमतीचे बोकड विक्रीसाठी आले असून एकाच दिवसात जवळपास 772 बोकडांची खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत, यामध्ये सुमारे 5 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25 ची सुरुवात शनिवार दिनांक 15 जून रोजी होत असून जिल्ह्यातील शाळेचा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक होऊन शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी जिल्हा परिषदेच्या 2,682 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। शाळेच्या पहिल्या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत अशी माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी शबनम मुजावर यांनी दिली आहे। प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सभा चेअरमन किरण यादव यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक 23 जून रोजी कोडोली येथे मोरिया लॉन्स येथे होणार असून ही सभा विविध मुद्द्यावरून वादळी होण्याची चिन्हे दिसत आहेत। सत्ताधारांना अंतर्गत कुरबुरीचा फटका बसण्याची शक्यताही असून सत्ताधारांना विविध मुद्द्यावर घेरण्याची रणनीती शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांकडून करण्यात येणार आहे। पावसाळ्यात जलजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी ग्रामपंचायतींनी सतर्कता बाळगून स्वच्छता कार्यक्रम राबवावा अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशानी नागराजन यांनी दिली आहेत। व्हिजिटिंग कार्ड मधून वृक्ष लागवडीची शक्कल देशातच नव्हे तर सर्व जगात झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम सुरू आहे। पर्यावरण वाचवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक असून हा उपक्रम अभिनव पद्धतीने राबून व्हिजिटिंग कार्ड मधून वृक्ष लागवडीची शक्कल लढवण्यात आली असून सांगली महानगरपालिकेचे उपायुक्त शुभम गुप्ता यांनी ही अंमलात आणली आहे। काळविट्याची शिकार करून त्यांच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे। वारुंजी फाटा कराड येथे बुधवारी रात्री उशिरा वन विभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची बैठक आज मुंबई दादर येथील वसंत स्मृती या भाजपच्या मुंबई कार्यालयात पार पडली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला पक्षाचे सर्व खासदार, विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खासदार छत्रपती उदयसिंह राजे भोसले यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले। पुण्यावरून सातारला जाणाऱ्या कागल डेपोची एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटून थेट पुढे जाणाऱ्या कंटेनरला बस वेगाने धडकली, यामध्ये चालक वाहक यासह 4 ते 5 प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। हा अपघात काल रात्री 11:30 ते 12 सुमारास झाला। पुणे सातारा महामार्गावरील रायगाव फाटे येथे हा अपघात झाला आहे। या होत्या आज दिवसभरात घडलेल्या सुपरफास्ट घटना। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।